भाजपा आमदारासमोर जोरदार घोषणाबाजी महिलांना वाटलेल्या साड्या आणि पर्स मराठा आंदोलकांनी पेटवल्या विधानसभा निवडणूक तोंडावर आहे यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होताना दिसणार आहे त्यामुळे राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध युक्त्या लढवल्या जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम हाती घेताना दिसत आहेत दरम्यान जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या कार्यक्रमात गोंधळ पाहायला मिळाला जालना येथे भाजप आमदार नारायण कुचे यांच्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि यावेळी आंदोलकांनी महिलांना वाटप करण्यात आलेल्या साड्या आणि पर्सची रांगोळी केली आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वाकुळणीमध्ये ही घटना घडली आहे भाजप आमदार नारायण कुचे यांच्यासमोर मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा मनोज झरंगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीला महिलांना केलेल्या साड्या वाटप आणि पर्स थेट रस्त्यात होळी करत मराठा आंदोलकांकडून पेटवल्याचं पाहायला मिळतं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी